महाविद्यालयात विविध डे साजरे केले जातात. कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयानं पर्यावरणासाठी एक आगळा वेगळा डे साजरा केला. पाहूया काय होती ही कल्पना. कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातले हे मोकळे ढाकळे रस्ते, इतका सुंदर परिसर एरवी तसा दिसत नाही. रोज हा परिसर इतका सुंदर असूनही गजबजाट आणि वाहनांच्या गोंगाटानं भरलेला असतो. दररोज शेकडो वाहनं या महाविद्यालयाच्या आवारात ये जा करत असतात. त्यात स्पोर्ट्स बाईक वापरणारी तरुणाई असतेच, त्याचबरोबर बहुतांश प्राध्यापक कर्मचारीही स्वतःच्या वाहनांनी महाविद्यालयात येतात. मात्र एक दिवस का होईना हे सर्व चित्र बदलण्याचं कॉलेजमधल्याच काही प्राध्यापकांनी ठरवलं. त्यासाठी एक दिवस नो व्हेइकल डे, अर्थात स्वतःचं वाहन न वापरण्याचा एक दिवस ठरवण्यात आला. या दिवशी सगळे विद्यार्थी सार्वजनिक वाहनांनी महाविद्यालयात आले. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या आवाहनाला 100% प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या निमित्तानं अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सायकली बाहेर काढल्या. या दिवशी महाविद्यालयात वाहन न घेता येणाऱ्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. आम्ही सगळ्यांना अपील केलं होतं की कोणी व्हेइकल आणू नका आणि केडीएमटीच्या बसेस वापरा किंवा रिक्षा वापरा, आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषणही कमी होतं, आपल्याला आपलं कॅम्पस चांगलं वाटतं. आणि याच्यानी तयारी गेले 3-4 दिवस करत होतो. सगळ्यांना टेम्पलेट्स दिली होती की कोणी वाहन आणू नका वगैरे. आणि आज तुम्ही बघताय की कॅम्पस खरंच नव्याने आम्हाला वाटतंय की आपलंच कॅम्पस आहे का, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय आणि चांगलं वाटतंय कॅम्पस. दररोज मी टोयोटा इटिओस गाडीने येत असतो आणि आज पहिल्यांदा मी बसनी आलो तर मला एक वेगळी फिलिंग झाली की आज आपण पण इतरांसारखे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतो. आणि नक्कीच जरी मी म्हटलं 1 लिटर जरी पेट्रोल वाचवलं आणि त्याच्यावर होणारा प्रदूषण वाचवला तरी मला फार बरं वाटतंय की इतर दिवसापेक्षा मी काहीतरी चांगलं केलंय आज. आज महाविद्यालयामध्ये आल्यावर माझंच महाविद्यालयाचा परिसर मला ओळखता येत नव्हता, एवढा स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आपला दिसतोय. आणि हा नो व्हेइकल डे एक सिम्बॉलिक आम्ही केलं की एक दिवस सुद्धा आपण जर वाहनाने आलो नाही तर आपलं पर्यावरण नव्हता तर हा आपण थांबवू शकतो. या नो व्हेइकल डेच्या निमित्तानं बिर्ला महाविद्यालय परिसरातले रस्ते आणि झाडांनीही जरा मोकळा श्वास घेतला. हा जो भाग आहे तिकडे आपले विद्यार्थी आणि प्राध्यापक वाहनं पार्क करतात. हा संपूर्ण जो भाग आहे तो अक्षरशः वाहनांनी भरून गेलेला असतो, गजबजाट असतो वाहनांचा. मात्र आज इथलं चित्र वेगळं आहे, कारण आज प्रदूषण मुक्तीसाठी आणि उद्याच्या स्वच्छ पर्यावरणासाठी बिर्ला महाविद्यालयानं एक पाऊल पुढे टाकत आज नो व्हेइकल डे साजरा केलेला आहे. आणि त्याचा परिणाम इथे दिसून येतो आहे की हा निसर्गरम्य परिसर जो आहे तो आज अधिकच खुलून दिसतोय. आपलं महाविद्यालय इतकं मोकळं ढाकळं आणि सुंदर दिसू शकतं हे या निमित्तानं विद्यार्थ्यांनाही कळलं. आणि मग तरुणाईला सेल्फीचा मोह आवरता आला नाही. मी आज चालत आलो कॉलेजला येताना सकाळी. आज सकाळी इथे पण चांगला वाटत होता आणि कॉलेजमध्ये अजूनच चांगला वाटलं. आज कॉलेजचं वातावरण मस्त, पार्किंग मध्ये गाडी लावायला पण जागा नसते आमच्या. आज पार्किंग मोकळी, चांगलं वाटतंय, पक्ष्यांचा आवाज येतो. आज कॉलेजमध्ये खरं वेगळं वाटतं वाटतं. आज असं वाटतं की वेगळ्या कॉलेजमध्ये आल्यासारखं वाटतं. आपला हे एक फोकस असतो शहरासाठी, एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपण काम करत असतो. कल्याण शहरामध्ये पण असा एरिया वाईज का होऊ नये नो व्हेइकल डे साजरा केला पाहिजे. सामाजिक बांधिलकी आणखी दृढ होईल आणि याचा फायदा नक्कीच होणार आहे. बिर्ला महाविद्यालयाच्या या नो व्हेइकल डेला चांगला प्रतिसाद मिळाला. आता दर 3 महिन्यातून एकदा असा दिवस साजरा करण्याचा निश्चय करण्यात आलाय. तेवढाच पर्यावरणासाठी खारीचा वाटा. विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.